video, we are going to study our previous chapter, which is rotational dynamics, first chapter in 12th physics. अपन last video मध्ये बघितलं होतं की moment of inertia कशी calculate केली जाते. In our last video, we have seen how to calculate moment of inertia of any object which is symmetric in shape. जो ऑब्जेक्ट एखादा सिमेट्रिक पद्धतीचा असेल, ज्याचा आकार सिमेट्रिक असेल, अशा ऑब्जेक्टचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलं होतं. नाउ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी थ्री न्यू कॉन्सेप्ट, इन विच फर्स्ट कॉन्सेप्ट इज रेडियस ऑफ गायरेशन, सेकंड कॉन्सेप्ट इज थेरम ऑफ पॅरलल एक्सिस, अँड थर्ड कॉन्सेप्ट इज थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. And all three concepts are related to each other. आपले या व्हिडिओ मध्ये आपण तीन कॉन्सेप्ट स्टडी करणार आहोत. जसं पहिला आहे रेडियस ऑफ गायरेशन, नंतर दुसरा आहे थेरम ऑफ पॅरलल एक्सिस, आणि तिसरा आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. आणि हे तीन आपल्याला एकत्र का स्टडी करायचं आहे, कारण तीनही कॉन्सेप्ट हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. फर्स्ट ऑफ ऑल रेडियस ऑफ गायरेशन. Now what is radius of gyration? या कॉन्सेप्टचा नक्की अर्थ काय आहे? सो फॉर दॅट पर्पज वी विल सी हाऊ टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया थेरॉटिकली अँड एक्सपेरिमेंटली. यासाठी आपल्याला काय बघावं लागेल? तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला थेरॉटिकली कॅल्क्युलेट करायची असेल, एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करायची असेल, तर ते कसं? Theoretical calculation of moment of inertia is possible only for those objects that are symmetric and having mathematically integrable geometrical shape. आपल्याला theoretically moment of inertia कोणासाठी कॅल्क्युलेट करता येतं? ज्यांचा शेप हा मॅथमॅटिकली इंटिग्रेबल पद्धतीचा असेल. So, theoretically, moment of inertia is possible for those objects having mathematically integrable geometrical shape. पण एक्सपेरिमेंटली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही ऑब्जेक्टचा कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. दिस इज लिमिटेशन इन केस ऑफ थेरॉटिकल कॅल्क्युलेशन. आपल्याला थेरॉटिकली मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा कॅल्क्युलेट करता येतो? Only for those objects having mathematically integrable geometrical shape. But experimentally, moment of inertia of any kind of rigid body we can calculate. आपल्याला experimentally कुठल्याही ऑब्जेक्टचं moment of inertia calculate करता येतं. मग हे कसं शक्य आहे? How this is possible in case of experimental determination of moment of inertia? तर यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू नो मास ऑफ ऑब्जेक्ट. जर आपल्याला एक्सपेरिमेंटली मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल, तर आपल्याला त्या ऑब्जेक्टचं पहिलं म्हणजे मास माहिती पाहिजे, की त्याचं वेट किती आहे. अँड सेकंड वन वी नीड टू नो डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन, अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन. आपल्याला दोन गोष्टी माहिती असतील तर आपण एक्सपेरिमेंटली कुठल्याही ऑब्जेक्टचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू नो मास ऑफ ऑब्जेक्ट, अँड सेकंड वन वी ऑल्सो नीड टू नो डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन. या दोन गोष्टी माहिती असतील तर आपण या फॉर्म्युलाने मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. इफ वी नो दीज टू थिंग्स अबाउट दॅट रिजिड बॉडी, वी कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट ऑब्जेक्ट एक्सपेरिमेंटली बाय युझिंग फॉर्म्युला आर इज इक्वल टू एम ए स्क्वेअर, वेअर आर मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया, एम मीन्स मास ऑफ दी ऑब्जेक्ट, अँड के स्टँड्स फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट मास अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन. त्या फॉर्म्युला मधलं के जे आहे ते काय इंडिकेट करतं?
त्या मास चा डिस्ट्रीब्यूशन एक्सिस च्या भोवती किती डिस्टेंस वर झालेलं आहे एंड दैट के इज नथिंग बट रेडियस ऑफ गायरेशन दैट के इज नथिंग बट रेडियस ऑफ गायरेशन मग या के चा अर्थ काय आहे इफ के वैल्यू फॉर एनी ऑब्जेक्ट इफ इट इज स्मॉल इनडायरेक्टली इट इंडिकेट्स होल मास ऑफ दैट बॉडी इज लोकेटेड विद इन अ स्मॉल डिस्टेंस अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन इफ वैल्यू ऑफ के इज वेरी लार्ज विच इंडिकेट्स मास ऑफ दैट पर्टिकुलर बॉडी इज डिस्ट्रीब्यूटेड एट लार्जर डिस्टेंस अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन याचा अर्थ काय आहे तर के ची वैल्यू स्मॉल असेल म्हणजे त्या बॉडीचा मास हे एक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती कमी अंतरावरच डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि जर के चं वैल्यू लार्ज असेल त्याचा अर्थ त्या बॉडीचा मास हे एक्सिसच्या भोवती बऱ्याच लांब पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेला आहे दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन Now next concept is theorem of parallel axis and theorem of perpendicular axis. अपनी पुढची concept जी आहे ती theorem of parallel and theorem of perpendicular axis. So first of all we will see what is the necessity of theorem of parallel and perpendicular axis. म्हणजे ह्या theorem चा नक्की वापर काय आहे So in previous videos we have seen how to calculate moment of inertia of any ring or a disc or sometimes even the rod. आपण अगोदरच्या videos मध्ये बघितलं होतं की moment of inertia एखाद्या रिंगचा किंवा एखाद्या डिस्कचा किंवा इवन एखाद्या कुठल्याही सिमेट्रिक ऑब्जेक्टचा कसा कॅल्क्युलेट केला जातो And in that part we have considered that every object is rotating about an imaginary axis आपण प्रत्येक ठिकाणी बघितलेलं की ते ऑब्जेक्ट स्टेशनरी नव्हतं तर ते ऑब्जेक्ट कंटिन्युअसली रोटेट होणार होतं एका इमॅजिनरी एक्सिसच्या भोवती अशा ऑब्जेक्टचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलेला एंड ऑल दीज एक्सिस पासेस थ्रू सेंटर ऑफ सिमेट्री प्रत्येक वेळेला तो एक्सिस कशातून पास होत होता तर सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे सिमेट्री सेंटर जिथे सर्व मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे बट एव्हरी टाइम दिस इज नॉट पॉसिबल प्रत्येक वेळी हे शक्य नसेल की त्याच एक्सिस मधून ते ऑब्जेक्ट रोटेट होते आणि तो एक्सिस सेंटर ऑफ सिमेट्री मधूनच पास होतोय एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल दॅट एक्सिस ऑफ रोटेशन इज सेम एज दैट ऑफ एक्सिस ऑफ सिमेट्री कीप इन माइंड एवरी टाइम इट इज नॉट पॉसिबल दैट एक्सिस ऑफ रोटेशन विल बी एक्सिस ऑफ सिमेट्री लेट अस कंसिडर वन एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये एक्सिस ऑफ रोटेशन हा एक्सिस ऑफ सिमेट्री नाही आहे फॉर एक्झाम्पल कन्सिडर एनी रॉड rotating about an axis and axis passes through one of its center samjha apan ekada rod ghetlela ase jo rod kasha bhavti firtoy to tya axis cha bhavti jo axis tyacha kutla tari eka toka madhun pass hotoy rod is revolving about an axis and axis is passing through one of its end but what about axis of symmetry एक्सिस ऑफ सिमेट्री इज परपेंडिक्युलर ओवर हियर टू एक्सिस ऑफ रोटेशन इथे एक्सिस ऑफ सिमेट्री हे एक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आहे इन दिस केस मोमेंट ऑफ इनर्शिया कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग प्रीवियस कॉन्सेप्ट अशा ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अगोदरच्या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट करता येत नाही अनदर Another example. Consider a disc and disc is revolving about an axis and axis passes through its diameter. Axis of
axis of rotation and axis of symmetry. See over here, axis of rotation is perpendicular to axis of symmetry. या ठिकाणी axis of rotation जो आहे तो कशातून पास होतोय, तर त्या डिस्कच्या डायमीटरच्या थ्रू, आणि axis of symmetry त्याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे. Sometimes these two axes may be perpendicular to each other, or sometimes these two axes may be parallel to each other. So this is the concept. Every time axis of rotation will not be same as that of axis of symmetry. प्रत्येक वेळेला axis of rotation हा axis of symmetry नसेल. काही वेळेला axis of rotation axis of symmetry ला parallel असेल, काही वेळेला axis of rotation axis of symmetry ला perpendicular असेल. And that's why we cannot use previous concept of calculation of moment of inertia to such objects. त्यामुळे आपल्याला अगोदरची मोमेंट ऑफ इनर्शियाच्या कॅल्क्युलेशनची कॉन्सेप्ट इथे वापरता येत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हियर वी नीड टू मॉडिफाय द इक्वेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. इथे आपल्याला अगोदरचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन जे आहे ते मॉडिफाय करावं लागतं. व्हॉट वॉज द प्रीवियस इक्वेशन? प्रीवियस इक्वेशन वॉज R is equal to mk square. अगोदरचं इक्वेशन जे आहे ते R is equal to mk square होतं. इथे आपल्याला ते मॉडिफाय करावं लागेल अशा कंडिशन साठी, when axis of rotation is not axis of symmetry. मग ते मॉडिफाय कसं करणार? That modification is possible by using two concepts. One is theorem of parallel axis and theorem of perpendicular axis. ते इक्वेशन जे मॉडिफाय करायचं ते आपल्याला कसं शक्य होईल? तर थेरम ऑफ पॅरलल एक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस या दोन कॉन्सेप्टच्या थ्रू. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दीज टू थेरम्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी थेरम ऑफ पॅरलल एक्सिस. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे थेरम ऑफ पॅरलल एक्सिस काय आहे. फॉर दॅट पर्पज consider a rigid body. त्यासाठी आपण एक रिजिड बॉडी इमॅजिन करतोय हूज मास इज कॅपिटल एम. त्याचं मास जे आहे ते कॅपिटल एम असेल. कन्सिडर सी ऍज सेंटर ऑफ सिमेट्री. आपण अगोदर मेन्शन केल्यानुसार व्हॉट इज सेंटर ऑफ सिमेट्री? इट इज अ पॉइंट विद इन अ बॉडी वेअर होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड. Consider C as a center of symmetry and one axis of symmetry passing through point C. Let us name that axis as ACD. So axis ACD passes through center of symmetry and around that axis consider body is revolving. Later on we take another point O within same body, another axis passing through that point. Let us name that axis as MOP. So this is another axis. Consider body is revolving around that axis MOP2. सो आपण आता दोन एक्सिस जे इमॅजिन केलेले आहेत, दिस टू एक्सिस आर, वन इज एक्सिस ऑफ सिमेट्री अँड सेकंड वन इज एक्सिस ऑफ रोटेशन. इथे आपण दोन एक्सिस इमॅजिन केलेले आहे, एक एक्सिस ऑफ सिमेट्री आहे, सेकंड एक्सिस ऑफ रोटेशन आहे. अँड कीप इन माइंड बोथ एक्सिस आर पॅरलल टू इच अदर ऑल्सो. दोन्ही एक्सिस जे आहेत एकमेकांना पॅरलल सुद्धा आहे. नाउ व्हॉट विल बी द डिस्टन्स? Let us consider distance between two axes as small h. समजा आपण त्या दोन एक्सिस मधला डिस्टन्स हे स्मॉल एच असं इमॅजिन केलं. नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया? आता अशा कंडिशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसं कॅल्क्युलेट करायचं? सो फॉर दॅट पर्पज
we take any small mass element. मास एलिमेंट म्हणजे काय असेल, तर आपण त्या पूर्ण ऑब्जेक्ट मधला एक छोटासा पोर्शन काढून घेतला विच इज लोकेटेड ऍट पॉइंट डी. हॅविंग मास डी एम, छोटासा ऑब्जेक्ट असेल त्या छोट्याशा ऑब्जेक्ट मध्ये आपण एखादा पॉइंट डी इमॅजिन केला तर तेवढ्या पॉइंट डी पुरताचं मास जे असणार आहे ते डी एम आपण इमॅजिन केलं. पॉइंट मास एलिमेंट जे है मोमेंट ऑफ इनर्शिया कैलक्युलेट के मोमेंट ऑफ इनर्शिया अपने अगोदर कॉन्सेप्ट नुसार कसा कैलक्युलेट करना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दैट पर्टिक्युलर मास एलिमेंट अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन विच इज एक्सिस ऑफ सिमेट्री सी विल बी कैलक्युलेटेड एज डी सी स्क्वेअर इंटू डी एम. मग त्या छोट्याशा मास एलिमेंटचा आपण विचार केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण एक्सिस ऑफ रोटेशन तर इमॅजिन करणारच. मग त्या मास एलिमेंट डी एम चा या पहिल्या एक्सिस ऑफ सिमेट्रीच्या बरोबरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, तर अगोदरच्या फॉर्म्युलानुसार आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. So accordingly equation becomes IC is equal to integration of DC square into M, DC square into DM. This is equation number 1. Considering ACB as axis of rotation. However, there is one more parallel axis. इथे आपण DC म्हणजे काय घेतलेलं आहे तर DC म्हणजे आपण हे डिस्टन्स घेतलेलं आहे. ठीक है. नाउ नेक्स्ट, इफ वी कंसिडर एमओपी एज एक्सिस ऑफ रोटेशन देन विथ रिस्पेक्ट टू एमओपी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल मास एलिमेंट डी एम विल बी आर इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ डीओ स्क्वेर इंटू डी एम, वेर डीओ मीन्स दिस डिस्टन्स डीओ. So integration of dO square into dm. Equation number 2. See, both equation have same format. I is equal to mk square, where I is moment of inertia, m is mass, and k is radius of gyration. Here mass m is replaced by dm because small mass element, not total whole body, and dc and dO are nothing but radius of gyration for both axes. Now here, first of all we will solve equation number 2 because here we need to calculate moment of inertia for those axes which is parallel to axis of symmetry. इथे आपण सॉल्व करण्यासाठी इक्वेशन नंबर 2 घेणार. त्याचं कारण म्हणजे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे पण त्या एक्सिस साठी जो एक्सिस सेंटर ऑफ सिमेट्रीच्या थ्रू पास होणाऱ्या एक्सिस बरोबर पॅरलल असेल. So we saw equation number 2, but for that purpose we modify this diagram. आपल्याला equation number 2 solve करायचं आहे पण त्यासाठी आपल्याला ही diagram थोडीशी modify करायचं आहे. Modify कसं करणार, we extrapolate OC on right hand side. पहिले आपण OC ला थोडस वाढवणार right hand side ला. Later on we also draw perpendicular from D to that extrapolation, both line meet together at point N. दोन्ही लाईन जे आहेत त्या N च्या ठिकाणी मिळतात. That means DN is perpendicular to extrapolation of OC. So आपण हे थोडस मॉडिफिकेशन करून घेतलं. Now let us solve equation number 2. IO is equal to integration of DO square into DM. Now what is DO? DO is this line. So if we apply, so here we apply first of all Pythagoras theorem, and Pythagoras theorem is applied to triangle DNO. Triangle DNO. So according to Pythagoras theorem, if we consider only this triangle, then Pythagoras theorem will be summation of square of two sides
is equal to summation is equal to square of third side. That means dx square plus no square is equal to do square. So equation is do square is equal to no square plus dx square. Here we substitute that value of do square in our equation number 2. So equation becomes IO is equal to summation of no square integration of no square plus dn square into dm. So this is the modification. Now see over here, if we consider dn, then dn is only one line of triangle. But what is no? No is nothing but OC plus CN. That means no is nothing but OC plus whatever we call MC or CN. इथे आपण बघितलं की DN आणि NO मध्ये DN ही फक्त एक लाईन आहे, बट NO काय आहे, तर NO म्हणजे MC plus CO. अशा पद्धतीचं दोन त्याच्यामध्ये भाग आहे. That means याला आपण म्हणू शकतो A plus B. NO काय असणार आहे, A plus B म्हणजे CO plus NC. मग यामध्ये आपण जर NO चा स्क्वेअर केला तर NO चा स्क्वेअर म्हणजे A plus B स्क्वेअर. अँड व्हॉट इज द इक्वेशन फॉर A plus B स्क्वेअर? A plus B स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर plus 2AB plus B स्क्वेअर. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. व्हॉट इज A? A मीन्स CO. CO स्क्वेअर. Again, A means CO, but what is B? B is NC. So 2CO into NC and NC square. That means instead of NO square, we can substitute this whole value. So consider previous equation as equation number 3 and substitute the value of NO square in equation number 3. Equation becomes IO is equal to integration of CO square plus 2CO into NC plus NC square, and remaining part is as it is dn square total bracket into dm. So this is the equation after substituting value of NO square in equation number 3. Now just rearrange this equation. आपल्याला या इक्वेशनला फक्त रीअरेंज करायचं आहे थोडस. आणि रीअरेंज करत असताना आपल्याला NC आणि DN चे स्क्वेअर मिळतील. NC आणि DN चे स्क्वेअर मिळतील. मग ह्या फक्त NC प्लस DN त्यांच्या स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकतं? सी NC अँड DN दीज आर टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल विच इज 90 डिग्री. आपल्याला त्या त्रिकोणाच्या दोन बाजू मिळत आहेत, NC आणि DN. मग तो जो NC आणि DN चा स्क्वेअर आहे, तिथेही आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता येऊ शकतं. इफ वी कन्सिडर ट्रायंगल DNC, then in this triangle if we apply Pythagoras theorem, then according to Pythagoras theorem DC square will be equal to NC square plus DN square. मग त्या ठिकाणी आपण जर ती व्हॅल्यू ऍड केली तर इक्वेशन रीअरेंज होईल आणि इक्वेशन असेल इंटिग्रेशन ऑफ CO स्क्वेअर प्लस 2CO इंटू NC. And instead of these two, we substitute DC square. DC square whole bracket into DN. Equation number 4. Now open this full equation. आपल्याला हे पूर्ण इक्वेशन आता ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं आहे. If we open the bracket, equation becomes IO is equal to
इंटीग्रेशन ऑफ CO स्क्वायर इनटू dm, इंटीग्रेशन ऑफ CO स्क्वायर इनटू dm, इंटीग्रेशन ऑफ 2CO इनटू NC इनटू dm, इंटीग्रेशन ऑफ 2CO इनटू NC इनटू dm, एंड इंटीग्रेशन ऑफ dc स्क्वायर इनटू dm, इंटीग्रेशन ऑफ dc स्क्वायर into dm. Now if we see the value of CO in this diagram, CO is nothing but distance between two parallel axes which we consider as h. So substituting value of CO, equation becomes h square into dm. Again over here also equation becomes 2nc into h into dm, because nc means because CO means small h, and remaining part is as it is dc square into dm. So according to pratyek magnitude la add kiya, jaisa CO cha artha ka hai do parallel axis matlab distance je small h hota, tyamule apan pratyek tikani CO chi h ki value add keli. Now solve h square into integration dm. 2h integration nc into dm. And what is integration of dc square into dm? Integration of dc square into dm is nothing but ic according to equation number 1. So third part becomes just ic. And even if we consider this equation number 4, yara samjha apan equation number 4 consider kela, to ithe aplyala ek statement add karaycha aahe. The statement kay aahe? If we integrate dm, it becomes whole mass of a body. Dm mhanje kay hota? Dm mhanje fakta ek small element, tya purna body madla ek chota sa bhag, jyacha mass hota dm. पण त्याचा आपण इंटिग्रेशन केलं तर आपल्याला पूर्ण रिजिड बॉडीचा मास मिळेल, जे असेल कॅपिटल एम, ज्याला आपण सुरुवातीलाच कन्सिडर केलं होतं मास ऑफ द बॉडी एज कॅपिटल एम. सो इंटिग्रेशन ऑफ डी एम म्हणजेच कॅपिटल एम. सो इक्वेशन बिकम्स एम इंटू एच स्क्वेअर, एम इंटू एच स्क्वेअर. इन सेकंड पार्ट व्हॉट इज एन सी? NC is distance between any two point on that body. NC म्हणजे काय होतं? कुठल्या बॉडीवरच्या कुठल्याही दोन पॉइंट मधलं डिस्टन्स. बट ऍक्च्युली आपण जर इमॅजिन केलं की होल बॉडी मधलं मास हे पॉइंट सी च्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल, तर एवढ्या रिजिड बॉडीच्या इतक्या छोट्याशा डिस्टन्स मध्ये मास किती असणार? ऑलमोस्ट इक्वल टू झिरो. दॅट मीन्स इफ NC बिकम्स झिरो, then total 2h integration of nc into dm whole term becomes 0 and remaining part is ic. That means final equation is io is equal to ic plus mh square. This is the theorem of parallel axes. Aplo theorem je ahe tasa mathematical equation as he hai ki io is equal to IC plus MH square. मग इथे आपण अगोदरचं इक्वेशन मॉडिफाय केलेलंच आहे. व्हॉट वॉज दी प्रीवियस इक्वेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया? प्रीवियस इक्वेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया इज I इज इक्वल टू MK square. बट अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम, एक्सप्रेशन इज IO इज इक्वल टू IC प्लस MH square. So can we make a sentence for this theorem? So what is the sentence? Moment of inertia of rigid body which is rotating about an imaginary axis is summation of moment of inertia ekhadya rigid body cha, ji body ekhadya imaginary axis cha bhavti rotate hote, to to moment of inertia kay asto? To te ek summation asto. Kashacha summation? Moment of inertia is summation of
moment of inertia of that particular body about an axis which is passing through center of symmetry and a product of mass and square of distance between two parallel axes. Summation kashacha asto tar moment of inertia त्या एक्सिस साठी जो एक्सिस सेंटर ऑफ सिमेट्री मधून पास होतोय आणि त्याचबरोबर एक मल्टीप्लिकेशन म्हणजे जे प्रोडक्ट ज्यामध्ये मास आणि दोन पॅरलल एक्सिस मधलं डिस्टन्सचा स्क्वेअर असेल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर थेरम ऑफ पॅरलल एक्सिस अँड दिस इज होल डेरिवेशन. सो इन अवर नेक्स्ट व्हिडिओ वी विल ट्राय टू सी थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. थँक्यू.